बातमीकडे मोहाली येथे श्रीलंके विरुद्धच्या कसोटीत जडेजाचं द्विशतक हुकलंय. जडेजाच्या 175 धावा, दुसऱ्या दिवशी 25 धावा शिल्लक असताना रोहितने पहिला डाव घोषित केला, त्यामुळे जडेजाचं द्विशतक हुकलंय. क्रीडा पत्रकार ज्ञानेश भुरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश जी, कसोटी मध्ये जडेजाचं द्विशतक हुकलं असल्याचं बोललं जातंय, यामुळे चाहत्यांकडून रोहितवर नाराजी व्यक्त करण्यात येते. नाही, हा एक चाहत्यांचा प्रेमाचा भाग झाला. पण जेव्हा आपण कसोटी क्रिकेट खेळत असतो, 5 दिवसाचं क्रिकेट खेळ असतो, 2 दिवस खेळून झालेले असतात, समोरचे खेळाडू दमलेले असतात, तेव्हा त्याचा फायदा घेण्यासाठी जर एखादा डाव सोडला तर आपल्याला पुढच्या निर्णायक विजयाच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल टाकता येतं. आणि अर्थात तो निर्णय कोणी घेतला? द्रविडनी, रोहित शर्मा, हा संघ व्यवस्थापनाचा भाग आहे. त्याच्यामध्ये आपण काही ढवळाढवळ करू शकत नाही. आणि मुख्य म्हणजे सामन्यानंतरच्या पत्रपरिषदेत बोलताना जडेजाने सांगितलं की मीच सांगितलं की हा डाव सोडा, आपण श्रीलंकेचे खेळाडू दमलेत, आपल्याला त्याचा फायदा उठवता येऊ शकेल. आणि ते भारतीय गोलंदाजांनी केलेले, श्रीलंकेचे 4 गडी टिपलेले आहेत, अजून 268 धावांनी ते पिछाडीवर आहेत. आपल्याला डावांनी विजय मिळवण्याची मोठी संधी. ज्ञानेश जी, याबरोबरच असा प्रकार याआधी कधी क्रीडा विश्वात झाला होता, क्रिकेट विश्वात झाला होता का? आज किकरवा झालेला. आपला मोहम्मद अझरुद्दीन जेव्हा खेळत होता तेव्हा तो 199 असताना डाव सोडला गेलेला होता. सचिन तेंडुलकर शतकाजवळ असताना अनेक डाव सोडले गेलेले. हा असा भाग नाहीये की त्या खेळाडूला शतक होऊन द्यायचं नसतं किंवा असं होऊन द्यायचं. हा भाग चाहत्यांचा प्रेमाचा भाग असतो, चाहत्यांचं प्रेम ते बोलत असतं. पण तिथं संघ व्यवस्थापन आणि सामन्याची परिस्थिती हा बघून ते निर्णय घेत असतात. जी ज्ञानेश जी, त्याबरोबरच याआधी राहुलमुळे सचिनचं द्विशतक हुकलं होतं असं बोललं जातंय, आता त्या प्रसंगाची आठवण केली जात आहे, तर याचा संदर्भ नेमका कसा जोडावा? नाही, आता हा संदर्भ जोडणं किंवा न जोडणं हा चाहत, मी ते पुन्हा तेच सांगतो की चाहत्यांचा प्रेमाचा भाग आहे किंवा जुन्या गोष्टी आपण पुन्हा शोधून काढून त्या या निमित्ताने त्याला आठवण करून देतो हा भाग. नक्कीच ज्ञानेशजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. रोहित शर्मा यांचे कोच दिनेश लाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. दिनेश जी, रोहित मुळे जडेजाचं द्विशतक हुकलं असा चाहत्यांकडून आरोप करण्यात येतोय. मला असं वाटत नाही रोहित मुळे जडलं गेलं असेल, कारण शेवटी प्रत्येक प्लेअर देशासाठी खेळत असतो आणि देशाला जिंकण्यासाठी काहीतरी डिसिजन घ्यावे लागतात, त्यामुळे तो डिसिजन घेतला गेला असेल. जडेजाने दीक्षित 200 करण्यासाठी वेळ घेतला असता तर तेवढी वेळ निघून गेली असती, त्याच्यामुळे कदाचित घेतला गेला असेल. अननेसरी रोहितच्या नावावर कशा ब्लेम केला तर मलाही कळत नाही. जी दिनेश जी, याआधी असाच प्रकार राहुलमुळे सचिनचं द्विशतक हुकलं असं बोललं जात होतं, तर मग या दोन्ही घटनांचा संदर्भ जोडता येईल का? नाही, मला वाटत नाही त्या दोन्ही घटनांचा, कारण क्रिकेटसाठी काहीतरी डिसिजन घेतले जातात, ते त्याच्यामुळे कॅप्टनला किंवा कोचला ब्लेम केलं हे चुकीचं आहे मला असं वाटतं. मग रोहितने जो पहिला डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला तो अगदी योग्य होता असं तुम्हाला वाटतंय का, एक कोच म्हणून? कदाचित त्यांच्या दृष्टिकोनातून तो योग्य असेल असं मला वाटतं, कारण तुम्ही देशासाठी खेळताय तर काही डिसिजन घेतले जातात, त्यातला हा डिसिजन असेल असं मला वाटतं. जी नक्कीच, धन्यवाद दिनेश जी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.